नमस्कार, मराठी फोटोशॉप सीरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत A4 साईज शीटमध्ये 30 पासपोर्ट साईज फोटोज कसे बनवायचे। तरी माझं नाव आहे सूरज आणि मातोश्री फोटोग्राफी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग सुरू करूया। आपण इथं फोटोशॉप ओपन केलेलं आहे। फोटोशॉप ओपन केल्यानंतर आपण इथं एक फोटो घेतलेला आहे। तुम्ही मागच्या एक व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की 8 पासपोर्ट साईज फोटोज कसे बनवतात। आता पाहूया 30 पासपोर्ट साईज फोटोज कसे बनवतात ते पाहूया। पहिल्यांदा आपण इथं क्रॉप टूल सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथं येऊन विड्थ इंटू हाईट इंटू रेझोल्युशन इथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं या बाजूला आपण 3.5 सेंटीमीटर इथं साईज घालायची आहे। इथं 4.5 सेंटीमीटर आणि इथं 300 रेझोल्युशन आणि इथं पिक्सल पर इंचेस पाहिजे। यानंतर आपण इथं साईज ॲडजस्ट करून घेऊया, आम्हाला किती हवा आहे तो। आम्हाला इतकं बस आहे। त्यानंतर एंटर दाबायचं आहे। एंटर दाबल्यानंतर कंट्रोल 0 दाबायचं आहे। कंट्रोल 0 दाबल्यानंतर आपण या फोटोला एक स्ट्रोक देत आहोत, म्हणजे आउटलाईन। त्यासाठी हे लॉक ओपन करायचं आहे। त्यानंतर एडिट मध्ये जाऊन स्ट्रोक मध्ये जायचं आहे। त्यानंतर इथं विड्थ मध्ये 3 पिक्सल इतकी साईज ठेवायची आहे। त्यानंतर कलर हा ब्लॅकच। यानंतर लोकेशन सेंटर असू देत। त्यानंतर ब्लेंडिंग ब्लेंडिंग मोड नॉर्मल आणि ओपॅसिटी 100%। ओके करा। यानंतर आपल्याला कंट्रोल टी दाबून याची साईज थोडी आत घ्यायची आहे। त्यासाठी इथं एकदा क्लिक करू शकताय। त्यानंतर इथं विड्थ दिसते, त्यानंतर इथं हाईट दिसते। इथं मध्ये एक लिंकचं बटन आहे, लिंक क्लिक करा आणि इथं 100 आहे तिथं 97 करा। 97 केला, इथं पहा चारी बाजूनी थोडं थोडं आत ओढलेलं आहे। यानंतर एंटर दाबायचं आहे। एंटर दाबल्यानंतर हा जो बाकीचा ट्रान्सपरंट एरिया आहे हा सुद्धा आपण फिल करणार आहोत। त्यासाठी लेअर 0 वर जाऊन राईट क्लिक करायचं आहे। त्यानंतर फ्लॅटन इमेज करायचं आहे। फ्लॅटन इमेज इथं बघू शकता काय फरक पडलेला आहे। यानंतर आपण अजून एक स्ट्रोक देत आहोत, त्यासाठी आपण इथं लॉक ओपन करायला हवं। त्यानंतर एडिटमध्ये जाऊन स्ट्रोक आणि हाय ती प्रोसेस ओके। यानंतर इथं अजून एक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो। यानंतर फाईल मध्ये जायचं आहे आणि न्यू मध्ये आपण इथं MM मध्ये घेतोय आणि इथं 210 आणि हाईट 297, रेझोल्युशन 300 घ्यायचं आहे। ओके करा। यानंतर आपला हा A4 साईजचा एक पेज ओपन होतो। आता हा फोटो आपल्याला इकडे घ्यायचा आहे। कंट्रोल ए दाबा, कंट्रोल सी कॉपी, त्यानंतर इथं येऊन कंट्रोल बी दाबा। हा इथं फोटो आलेला आहे। फोटो आपण इथं या कोपऱ्यामध्ये ठेवत आहोत। हे झाल्यानंतर लेअरचा हा थंबनेल आहे। थंबनेलमध्ये येऊन इथं कंट्रोल दाबून एकदा इथं माऊसवरची डावी की जी आहे एकदा क्लिक करायची आहे। इथं पिक्सल सिलेक्शन होतात किंवा राईट क्लिक करून इथं सिलेक्ट पिक्सल्स तुम्ही करू शकता। हे झालं। यानंतर आता इथं काय करायचं आहे, कंट्रोल आल्ट टी दाबायचं आहे। त्यानंतर शिफ्ट दाबून आपण इकडं असं इकडं बाजूला असं ओढत आहोत। यानंतर इथं ओके करायचं आहे। यानंतर आपण कंट्रोल शिफ्ट अल्ट आणि टी दाबत आहोत। टी दाबल्यानंतर ह्याची एक डुप्लिकेट लेअर तयार होते। इथं समजून घ्या, कंट्रोल शिफ्ट अल्ट त्यानंतर टी दाबायचं आहे। टी दाबल्यानंतर अजून एकदा टी दाबतोय आपण आणि हे जे सिलेक्शन होतं इथून डी सिलेक्ट करतोय। परत इथं यायचं आहे आणि कंट्रोल दाबून इथं एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर
कंट्रोल शिफ्ट अल्ट दाबून आपण इथं एक कॉपी तयार करत आहोत. त्यानंतर आपण इथं कंट्रोल अल्ट आणि शिफ्ट दाबून असं परत कॉपी घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण तीच सेम प्रोसेस खाली पण करत आहोत. या झाल्या 30 कॉपी. आता हे सेंटर मध्ये आणण्यासाठी आपण इथं सिलेक्ट पिक्सेल करतो आणि आजूबाजूला थोडं असं सरकवून घेत आहोत. सिलेक्ट मध्ये जाऊन डिसिलेक्ट करा. हा आपण फाईल मध्ये जाऊन सेव्ह ॲज इथं JPEG करूया आणि पिक्चर्स मध्ये मी इथं सेव्ह करत आहे याच नावावर. असं तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता.